जनमानसांचे. तारकपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी. अप्पर पोलीस अधीक्षकांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक केली सुरळीत. तारकपूर रस्त्यावर पोलीस अधीक्षक चौक ते पत्रकार चौकात मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दिवसभर वाहतूक कोंडी होते. सोमवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचे वाहन या कोंडीत अडकले. त्यांनी खाली उतरून वाहतूक सुरळीत केली. मिस्किन माळ्याकडून येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत असल्याने बॅरिकेड्स लावून या दिशेने ये जा करणारी वाहतूक बंद केली. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. ठेकेदारांनी वाहतुकीतील बदलांचे सूचना फलक लावणे अपेक्षित आहे, पण सूचना फलक नसल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. सोमवारी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक खैरे यांचे वाहन तारकपूर रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकले, त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक खैरे व त्यांचे अंगरक्षक वाहनातून खाली उतरले. मिस्किन माळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पोलीस वाहतूक नियमन करत होता. वाहतूक कोंडीची कारणे लक्षात येताच खैरे व पोलिसांनी या दिशेने ये जा करणारी वाहतूक बंद केली. ही माहिती समजताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चालत घटनास्थळी आले. अर्ध्या तासाने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे. फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75181185. तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.